जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके दोघांनीही उपोषण मागे घेतले. आधी जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर हाकेंनीही उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुन्हा जरांगेंनी आचारसंहितेपर्यंत मागणी मान्य न झाल्यास पाडापाडी करण्याचा इशारा दिलाय. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके या दोघांनीही आपली उपोषणं मागे घेतली आहेत. गेल्या 9 दिवसांपासून जरांगे अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. तब्येत देखील खालावली. अखेर जरांगेंनी उपोषण स्थगित केलं. तर अंतरवली सराठीपासून 1.5 किलोमीटर अंतरावरील वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसलेले ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी देखील उपोषण मागे घेतलंय. काल लई लोकांचा आग्रह होता आपल्या. खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारानं रडून रडून लोक होते. आजही तसंच झालं. त्यामुळं आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात, आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि बा मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षीनं आपण ते स्थगित करतो. आणि आता बोलतो रोजच आपण, फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा. जरांगेंचा लढा मुळातच गरजवंतांचा नव्हता, आरक्षणाचा नव्हता. त्याला मिळणार नाही हेही त्याला माहीत होतं. मुळातच ते शरद पवार, राजेश टोपे, रोहित पवार यांनी बसवलेलं ते एक प्यादं होतं. याच्या पलीकडं त्याच्या आंदोलनाकडं आम्ही सिरियसच घेत नाही. आज पळून गेले ते. त्यांचं उपोषण हे उपोषणच नव्हतं, कारण 8 दिवसाच्या उपोषणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 7-8 सलाईन घेतलेले. रोज मरे त्याला कोण रडे. ते सरकार उपोषण करतात, सरकारने तेवढंच काम करावं. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. त्यासाठी 6व्यांदा जरांगे उपोषणाला बसले होते. मात्र उपोषण सोडल्यावर पुन्हा जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचाच इशारा दिला. त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणे सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या, तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही. तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा. अहो मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना. अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्याच्या मतदारसंघाची. लढा हिंमत असेल तर 288 तर लढून दाखवा. 8 तर निवडून येऊ दे, कारण ते स्वीकारावं ना. हवा तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी कायद्याच्या चौकटीत बसेल असंच आरक्षण आपण देतोय, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीतही मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहे, पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबातल करायचा, अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक, एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये. आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. जरांगेंच्या मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे, त्यामुळे अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावरच मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही आंदोलनकर्त्यांची उपोषणं सुरू होती. अखेर दोघांचीही उपोषणं मागे घेण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नजरा लागल्या त्या म्हणजे सरकारकडे. महेंद्र मुदोळकर सह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना.